तंगड्या तोडण्याची भाषा कोणत्याही लोकशाही प्रधान राज्यामध्ये चालत नाही. ती कोणीही केली असली तरी तंगड्या प्रत्येकाला असतात, लक्षात घ्या. सामान्य माणूस सुद्धा उत्तर देऊ शकतो तुम्हाला. पण एक सांगतो, सावध राहा, कळलं का? तुम्हाला नाही, कॅमेऱ्याकडे बघतोय. परत जर बोलाल तर तांगडून लोक मारतील, मी नाही. तेव्हा रडत माझ्याकडे आला, येऊ नका, गय केली जाणार नाही. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा आदर राखा. आपण म्हणता शिवसेनेविषयी, कोल्हापूरचे सध्याचे शाहू महाराज यांच्या आणि बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत दिवाळीचे संबंध होते. आणि जे संभाजीराजे आमच्या आहेत आताचे, त्यांचे वडील शाहू महाराज आजही आहेत. त्याने सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवसेनेच्या कार्याला सुरुवात केली. तो हा जो प्रश्न विचारला गेलेला आहे साताराच्या राजांकडून, परवानगी घेतली होती का, हा प्रश्न करा. म्हणजे त्यांनी आपले जे प्रमुख आहेत शाहू महाराज त्यांच्याही चर्चा करायला हवी होती त्याच्यामध्ये. दुसरा असा आहे की उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री सातारच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यासुद्धा शिवसेनेमध्ये होते. त्या शिवसेनेच्या लोकसभेचे उमेदवार होत्या. त्याने शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कुटुंबाचा, या सगळ्या ज्या गाद्या आहेत त्यांच्या वारसदारांचा शिवसेनेशी अत्यंत जवळचा संबंध. वाद कुठे निर्माण झाले? तुम्ही शिवसेनेवरती कोणत्या प्रकारची टीका करायची? तुम्ही बाळासाहेब ठाकरेंवर बोलायचे? तुम्ही शरद पवारांवर बोलायचे? तुम्ही उद्धव ठाकरेंवर बोलायचे? तुम्ही माझ्याविषयी बोलायचे? तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांविषयी बोलायचे? हा जर तुम्हाला अधिकार असेल लोकशाहीने दिलेला, मग उत्तर द्यायचा अधिकार सगळ्या, लक्षात घ्या. मी प्रश्न नंतर विचारा मला तुम्ही. हा अधिकार लोकशाही सगळ्यांना दिलेला आहे. कोणी कोण कोणत्या घराण्यात जन्मला आहे म्हणून त्याला महाराष्ट्रातल्या इतर सद्धास्थानांविषयी बोलण्याचा अधिकार नाही. तंगड्या तोडण्याची भाषा कोणत्याही लोकशाही प्रधान राज्यामध्ये चालत नाही. ती कोणीही केली असली तरी तंगड्या प्रत्येकाला असतात, लक्षात घ्या. सामान्य माणूस सुद्धा उत्तर देऊ शकतो तुम्हाला. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा आदर.